हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 43 इंटरस्टेट सिंगल जीएसटी पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरस्टेट सिंगल जीएसटी डेफिनेशन पहिल्यांदा पाहून घेऊया. आपली कंपनी ज्या राज्यामध्ये आहे ते राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये परचेस किंवा सेल्स केले असेल आणि परचेस किंवा सेल्स केलेल्या सर्व स्टॉक आयटमला एकच जीएसटी टॅक्स रेट लागू असेल अशा एंट्रीला इंटरस्टेट सिंगल जीएसटी एंट्री असे म्हणतात. म्हणजेच बघा, इथे एक्झाम्पल दिलं आहे, तुमच्या लक्षात येईल. आता तर बघा, आपण जे परचेस केलं असेल किंवा जे खाली सेल्स केलं असेल, आपली कंपनी कोणत्या स्टेटची आहे? महाराष्ट्र. आपण परचेस किंवा सेल्स कुठून केले? कर्नाटका, म्हणजे दुसऱ्या राज्यातून परचेस किंवा सेल्स केला असेल. आणि परचेस किंवा सेल्स केलेल्या स्टॉक आयटमला जीएसटी रेट सेम असेल. जसं इथं 12% तीन स्टॉक आयटमला आहे आणि इथं पण काय, 12% तीन स्टॉक आयटम सेम आहे. याला काय म्हणायचं? इंटरस्टेट सिंगल जीएसटी. तर यासाठी आपण काय करूया, पहिल्यांदा हे समजून घेण्यासाठी, एक्झाम्पल सोडण्यासाठी पहिल्यांदा कंपनी तयार करून घेऊया. सेम कंपनी तयार करण्यासाठी टॅली प्राइम सॉफ्टवेअर ओपन करायचं. इथं नवीन कंपनी तयार करून घ्यायची. टॉप मेनू कंपनी क्रिएट, नाव देऊया त्याला इंटरस्टेट सिंगल जीएसटी. स्टेट इथं घेतली आपली महाराष्ट्र, सेम आहे असं. एक्सेप्ट ऍक्टिव्हेशन मध्ये मेंटेन अकाउंट यस, मेंटेन इन्व्हेंटरी यस, आणि जीएसटीच यस. रेग्युलर इथं जीएसटी ऍप्लिकेबल सेम आहे असं ठेवायचं. आपल्या कंपनीचा जीएसटी नंबर टाईप करून घ्यायचा, हे मंथली आहे असं ठेवायचं. तर सेट अल्टर जीएसटी रेट काय करायचं? यस. इथं टॅक्सिबिलिटी काय करायची? टॅक्सेबल घ्यायची. इंटिरियर टॅक्स 18%, का तर इथे एक पहिल्यांदा बाय डिफॉल्ट तयार करून ठेवावा लागतो. त्यानंतर हे आहे असं ऍक्सेप्ट करून घ्यायचं. बघा, ऍक्सेप्ट केल्यानंतर जुनी कंपनी बंद करून घ्यायची आहे. जुनी कंपनी बंद करण्यासाठी टॉप मेनू कंपनी शट कंपनी, जुनी कंपनी सिलेक्ट करून घेतली. त्यानंतर बघा, आता आपल्या एक्झाम्पल्स म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे, परचेस फॉलोइंग स्टॉक आयटम फ्रॉम राम स्पोर्ट. आता आपल्याला काय करायचं, परचेस स्टॉक आयटम करायचे आहेत. मग पहिल्यांदा काय करूया, गेटवे ऑफ टॅली वाउचर्स, इथं परचेस वाउचर सिलेक्ट करून घेऊया. परचेस वाउचर सिलेक्ट केल्यानंतर बघा, इथं पार्टी नेम तयार नाहीये, काय घ्यायचं आपल्या इथं, राम स्पोर्ट तयार नाहीये. तयार करण्यासाठी काय घ्यायचं, क्रिएट. इथं घेतलं राम स्पोर्ट अंडर सन्ड्री क्रिएटर. इथं स्टेट कोणती येणार, रामची स्टेट कोणती आहे, कर्नाटका. तिथं सिलेक्ट करून घ्यायची कर्नाटका. इथं त्याचा पॅन नंबर टाकायचे आपला. इथं बघा, जीएसटी नंबर दिलाय, यातील हे 10 अंक आहेत काय, ते पॅन कार्ड नंबर आहेत, टाईप करून घेतले. रेग्युलर रजिस्ट्रेशन टाइप रेग्युलर आहे असं घ्यायचं. जीएसटी नंबर त्याचा घेतला इथं आपण टाईप करून. त्यानंतर सेट अल्टर जीएसटी काय करायचं, यस करायचं. रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर आहे असं ठेवायचं. पार्टी टाईप नॉट ऍप्लिकेबल ठेवायचं आहे असं. ऍक्सेप्ट करून घ्यायचं हे सगळं आहे असं. त्यानंतर परचेस तयार नाहीये, क्रिएट. क्रिएट करताना बघा, इथं परचेस लेजर दिलं आहे आपल्याला. परचेस लेजर आपण काय घेणार, इंटरस्टेट परचेस ऍट रेट 12%, का तर आपण जे स्टॉक आयटम खरेदी त्या स्टॉक आयटमला जीएसटी एक्स रेट काय लागलाय, 12%. इथं नाव टाईप करून घ्यायचं, अंडर ग्रुप घ्यायचं, सन्ड्री क्रिएटर च्या ऐवजी काय घेणार इथं आपण, आता परचेस लेजर तयार करतो म्हणून परचेस अकाउंट. टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल. सेट अटेस यस करायचं. इथं हे स्टॉक आयटमला डिस्क्रिप्शन कोड असतं म्हणून हे ब्लँक ठेवायचं. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन काय घ्यायचं बघा, दिलंय इंटरस्टेट परचेस टॅक्सेबल सिलेक्ट करून घ्यायचं. इथं लक्षात ठेवायचं आहे, इंटरस्टेट असेल तर त्याला नुसतं परचेस टॅक्सेबल घेतो आणि इंटरस्टेट असेल तर त्याला इंटरस्टेट परचेस टॅक्सेबल घेतो आपण. हे सिलेक्ट करून घेतलं. इंटिग्रेटेड टॅक्स किती टाईप करून घ्यायचा, 12%. टाईप ऑफ सप्लाय गुड्स. तर बघा, स्टॉक आयटम म्हटलं टाईप करून घ्यायचे आहेत. इथं
पहला स्टॉक आइटम आहे कीबोर्ड, तयार नाही आहे, अल्ट प्लस सी कीबोर्ड, युनिट घ्यायचं नोज, तयार नाही आहे क्रेट नोज, नंबर नोज नंबर एक्सेप्ट, जीएसटी एप्लिकेबल एप्लिकेबल, सेट अट जीएसटी टेल यस, डिस्क्रिप्शन मध्ये सेम आहे असं नाव टाइप करून घ्यायचं, एचएसएन कोड बघायचं दिला आहे तो सिलेक्ट टाइप करून घ्यायचा, कॅल्क्युलेशन टाइप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल, इंटिग्रेटेड टॅक्स किनार 12%, टाइप ऑफ सप्लाय गुड्स, इथं बघा क्वांटिटी लिहिली 10, रेट 250 रुपये. दुसरा स्टॉक आयटम आहे माउस, तयार नाही आहे, अल्ट सी किंवा इथं क्रिएट करायचं, नाव टाईप करून घ्यायचं, युनिट घ्यायचं नोज, जीएसटी ऍप्लिकेबल ऍप्लिकेबल, सेट अल्ट डिटेल्स यस, इथं डिस्क्रिप्शन टाईप करून घ्यायचं, एचएसएन कोड बघायचं दिलेला आहे 84-71-61, तो टाईप करून घेतला, कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी काय घ्यायची टॅक्सेबल, इंटिग्रेटेड टॅक्स घ्यायचा 12%, टाईप ऑफ सप्लाय गुड्स, सेम क्वांटिटी घेतली 10, रेट 300. त्यांचा स्टॉक आयटम आहे बघा मॉनिटर, तयार नाही आहे, अल्ट प्लस सी, नाव टाईप करून घ्यायचं मॉनिटर, युनिट नोज, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अट डिटेल्स यस, डिस्क्रिप्शन मध्ये सेम आहे असं नाव टाकायचं, पुन्हा एचएसएन कोड आहे तो टाईप करून घ्यायचा, कॅल्क्युलेशन टाईप ऑन व्हॅल्यू, टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल, इंटिग्रेटेड टॅक्स 12%, टाईप ऑफ सप्लाय गुड्स, 10 क्वांटिटी, रेट आहे 3000 रुपये. त्यात बघा इथं खाली आलो, आता इथं कोणते येणार, मगाशी जीएसटी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट रेट साठी काय आलं होतं, सीजीएसटी आणि एचजीएसटी आलं होतं, आता आपण ऑदर स्टेट घेतोय, मग याला काय येणार, आयजीएसटी येणार आहे, मग सेम आयजीएसटी लेजर कसं तयार करायचं ते इथं दिलंय बघा, इनपुट आयजीएसटी लेजर, इथं काय येणार, नव इनपुट आयजीएसटी ऍट रेट 12%, तयार नाही आहे अल्टसी, इथं घ्यायचं, त्यानंतर अंडरग्रुप येणार ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी जीएसटी, टॅक्स टाईप इथं काय येणार, इंटिग्रेटेड टॅक्स, टाईप पर्सेंटेज ऑफ कॅल्क्युलेशन 12%, राऊंडिंग मेथड नॉर्मल राऊंडिंग. त्यात बघा इथं बाय डिफॉल्ट आलेलं आहे, आता दुसरं घ्यायचं आहे आपलं लेजर, त्यानंतर इथं जसं इंटरस्टेटला दोन येतात तसं इंटरस्टेटला काय होतं, एकच येतं आयजीएसटीचं, हे आहे असं एंट्री ऍक्सेप्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण परचेसची एंट्री केली आहे, आता आपल्याला काय करायची आहे, सेलची एंट्री करायची आहे. सेलची एंट्री करण्यासाठी बघा इथं पार्टी नेम काय दिले, श्याम स्पोर्ट, इथं सेल्स वाउचर सिलेक्ट करून घेऊया पहिल्यांदा, सेल्स वाउचर तयार केलं तर पार्टी नेम तयार नाही आहे, क्रिएट श्याम स्पोर्ट अंडर सन्ड्री डेटर्स, स्टेट कोणती दिली बघा, कर्नाटका सिलेक्ट करून घ्यायची कर्नाटका, त्यानंतर त्याचा पॅन कार्ड नंबर जो आहे तो टाईप करून घ्यायचा, जी रजिस्ट्रेशन टाईप रेग्युलर, त्याचा पुन्हा जीएसटी नंबर जो आहे तो टाईप करून घ्यायचा, सेट अट जीएसटी डिटेल्स काय करायचं यस, हे सेम आहे असं आहे असं ऍक्सेप्ट करून घ्यायचं, त्यानंतर सेल्स जे तयार करायची आहे, तयार नाही आहे क्रिएट, इथं बघा सेल्स रेजर दिलं आहे आपल्याला, कोणते येणार, इंटरस्टेट सेल्स ऍड्रेट 12%, म्हणजेच काय, आपण जे परचेस सेल्स करतोय ते इंटरस्टेट सेल्स आहे, आणि किती पर्सेंटेज स्टॉक आयटमला सेल्स लावतोय 12%. बघा आता इथं अंडर ग्रुप येणार, सेल्स अकाउंट, टाइप ऑफ लेजर नॉट ऍप्लिकेबल, जीएसटी ऍप्लिकेबल, सेट अट जीएसटी डिटेल्स यस, इथं काय येणार बघले, इंटरस्टेट सेल्स टॅक्सेबल, इथं टाईप करून घ्यायचं, इंटरस्टेट सिलेक्ट केलं, त्यानंतर किती टक्के टॅक्स रेट लावायचा आपला 12%, त्यानंतर टाईप ऑफ सप्लाय गुड्स, हे ऍक्सेप्ट करून घ्यायचं. आता बघा कोणते कोणते स्टॉक आयटम विकायचे आहेत, पहिला आहे कीबोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा, क्वांटिटी आहे 5, रेट आहे 300, नंतर माउस
सिलेक्ट करून घ्यायचा. कॉन्टॅक्ट 5, रेट आहे 400. तिसरा स्टॉक आयटम आहे मॉनिटर, सिलेक्ट करून घ्यायचा. क्वांटिटी 5, रेट आहे 4000. बघा आता ह्या टोटलच्या खाली आलोय. इथं आता मला सेल्स आहे त्यामुळे आउटपुट आयजीएसटी लावावं लागेल. आउटपुट आयजीएसटी लेजर कसं तयार करायचं ते दिलंय बघा. लेजर नाव काय येणार, आउटपुट आयजीएसटी ऍड रेट 12%. तयार नाहीये, अल्ट प्लस सी. अंडर ग्रुप घेणार, ड्युटीज अँड टॅक्सेस, टॅक्स टाईप ड्युटी जीएसटी. इथं टॅक्स येणार इंटिग्रेटेड टॅक्स, कॅल्क्युलेशन 12%, नॉर्मल राउंडिंग, एंट्री ऍक्सेप्ट. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, इथं परचेस आणि सेलची एंट्री करायला शिकलेलो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरेस्टेड सिंगल जीएसटी पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा टॅली प्राइम कोर्सबद्दल तुम्हाला काही शंका असेल, अडचण असेल, तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, त्याचं उत्तर मी नक्की देईन. तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.